इस्रायली लष्कराने गाझातील एका शाळेवर हवाई हल्ला केला असून ज्यात 57 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलंय. तर या हल्ल्यात 73 अधिक लोक गंभीर जखमी झालेत. स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही शाळा संयुक्त राष्ट्रांची होती, ज्यामध्ये निर्वासितांना ठेवण्यात आलं होतं. 15 दिवसातील हा तिसरा हल्ला आहे. पूर्व लडाखमध्ये यश न मिळाल्यानंतर चीनची नजर आता पीओकेवर आहे. चीन कझाकस्तानमध्ये 13,000 फूट उंचीवर लष्करी तळ बांधत असल्याचं सॅटेलाइट इमेज मधून समोर आलंय. हे ठिकाण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरच्या अगदी जवळ आहे. सध्या चीनने प्रसार माध्यमांमधील अशा बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्यात आणि त्यांना निराधार म्हटलंय. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून 40 वर्षांचे सिनेटर जे डी वान्स यांची निवड केली आहे. वान्स हे ओहिओ राज्यातील सिनेटर आहेत. त्यांनी पत्नी उषा चिलुकुरी या भारतीय वंशाच्या. टेस्ला आणि स्पेसएक्स कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या प्रचारासाठी मासिक 4.50 कोटी डॉलरचा निधी योजना त्यांनी आखली आहे, असं वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिलंय. मात्र मस्क यांनी ते फेटाळलंय. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या सैनिकांना अजब ऑफर दिली आहे. जो कोणी प्रथम अमेरिकन लढाऊ विमाने F-15 आणि F-16 पाडेल त्याला सरकारकडून 15 दशलक्ष रुबल मिळतील, म्हणजेच बक्षीस म्हणून 1.41 कोटी रुपये मिळतील. यापूर्वीही रशियाने आपल्या सैनिकांना अशा प्रकारे ऑफर दिली होती. काल रशियन तेल ड्रिलिंग उपकरणे बनवणाऱ्या कंपनीने हे बक्षीस जाहीर केलंय. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षावर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाला सत्तारूढ PMLN पक्षातूनच मोठा विरोध व्हायला लागलाय. सरकारचा हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. सरकारच्या या निर्णयाचे खूप दूरगामी परिणाम होऊ शकतात, असं अनेकांचं म्हणणं आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी संयुक्तपणे विकसित केलेली नवीन उच्च दर्जाची मलेरिया लस लॉन्च करण्यात आली आहे. पश्चिम आफ्रिकेत R21 लस वापरण्यास सुरुवात करणारा कोटा डी आयव्होर हा पहिला देश बनलाय. गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून या लसीला मान्यता मिळाली होती. मॉरिशस भारताकडून सातत्यपूर्ण आणि नियमित मदत दिली जाईल याचा परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी पुनरुच्चार केलाय. मॉरिशसच्या आधुनिकरणाच्या प्रवासात भागीदार होण्याचा भारताला अभिमान वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. जयशंकर 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर असून भारताच्या पुढाकारातून मॉरिशसमध्ये करण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि सामंजस्य करारांचा आदान प्रदान कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ओमानच्या किनारपट्टीवर तेलवाहू जहाज बुडाल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री उशिरा 117 मीटर लांबीचं तेलवाहू जहाज ओमानच्या किनाऱ्यावर बुडालं. या जहाजावर असलेले 16 जण बुडाले. यामध्ये 13 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या सर्व जणांचा शोध घेतला जातोय. अझरबैजानचे राष्ट्रपती एलहाम अलियेव हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यांवरून पाकिस्तानचं समर्थन केलंय. भारताचं नाव न घेता ते म्हणाले की काश्मीरींच्या अधिकाराकडे दुर्लक्ष केलं जात असून त्यांच्या अधिकारांचं उल्लंघनही होत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत एका कॅप्टनसह 4 जवान शहीद झालेत. कॅप्टन ब्रिजेश थापा, नायक डी राजेश, जवान ब्रिजेंद्र तसेच अजय अशी शहीद अशी जवानांची नाव आहेत. या चकमकीनंतर परिसरातील शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. बांगलादेशात 2 गटात सरकारी नोकऱ्यांवरून हाणामारी झालीय. आरक्षण हा मुद्दा तिथेही चर्चेत आहे. आरक्षण या मुद्द्यावर झालेल्या या हाणामारीत अनेक जण जखमीही झालेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ढाका येथील जहांगीर नगर विद्यापीठाबाहेर विद्यार्थी एकमेकांना भिडले. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की शेवटी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि जमावाला पांगवावं लागलं. हाणामारीत अनेक विद्यार्थी देखील जखमी झालेत. राज्यातील उद्योग, कारखाने आणि इतर आस्थापनांमध्ये स्थानिक उमेदवारांना आरक्षण देण्याचा निर्णय कर्नाटकातील काँग्रेस सरकारने घेतलाय. सरकारच्या या निर्णयाचं त्या राज्यात कौतुक होत असलं तरी उद्योग जगतातील मान्यवरांनी या निर्णयावर सडकून टीका केली आहे. अशा निर्णयांमुळे गुंतवणूकदार दुरावतील व राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल असं उद्योजकांचं म्हणणं आहे.
आशिया कप 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ श्रीलंकेत पोहोचलाय. यावेळी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. मात्र टीम इंडिया 19 जुलैला आशिया कप 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 19 जुलैला पाकिस्तानशी होणार आहे आणि पुन्हा एकदा टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढत चाललाय, पण या ए आय मॉडेल्स कडून मिळणाऱ्या माहितीमध्ये कितीतरी वेळा चुका असण्याची शक्यता असते. यामुळेच माहितीचा स्रोत आणि विश्वासार्हता तपासणं महत्वाचं असतं. आता गुगलच्या जेमिनी नावाच्या ए आय चॅटबॉट मध्ये तुम्हाला मिळणाऱ्या माहितीची सत्यता तुम्ही थेट गुगलच्या मदतीने तपासू शकणार आहात. जेमिनी चॅटबॉट एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊन झाल्यानंतर त्या उत्तराखाली तुम्हाला डबल चेक रिस्पॉन्स असा एक पर्याय लवकरच आता उपलब्ध होणार आहे.